देशातील अनेक बाजारांमध्ये नवीन सोयाबीन दाखल झालंय पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढेल मात्र बाजारात सध्या पिकाची स्थिती आहे आणि उत्पादनाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत उद्योगाच्या मते पिकाची स्थिती चांगली असून उत्पादनही चांगले येईल पण खरंच उद्योगाचा हा दावा खरा आहे का सोयाबीन पिकाची स्थिती काय आहे उत्पादन कसं राहू शकतं सोयाबीनला पहिल्या टप्प्यात काय दर मिळू शकतो याची माहिती तुम्हाला या, या व्हिडिओतनं मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी धनंजय तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर देशातील सोयाबीन हंगामाचा आता सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही देशातील अनेक बाजारांमध्ये दे नवं सोयाबीन विक्रीसाठी येत आहे यंदा महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन लागवड मागं झाली मात्र बहुतेक लागवडी या जवळपास पंधरा दिवसांनी उशिरा झाल्या परिणामी सोयाबीन आवकही साधारणपणे पंधरा दिवसांनी वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय यंदा सोयाबीनचा पेरा गेल्या वर्षी एवढाच झाला आहे आजपर्यंत देशात एकशे वीस लाख नव्वद हजार हेक्टरवर सोयाबीनची नोंद झाली आहे यंदा सोयाबीनचा पेरा वाढला नसला तरी देशात सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असल्याचं चा सांगितलं जातंय उद्योगांच्या मते सप्टेंबर महिन्यापर्यंत सोयाबीन पिकाला पावसाचा किंवा कीड रोगांचा फटका बसला नाही मात्र शेतकऱ्यांनी हा मुद्दा खोडून काढला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार आणि सतत पाऊस झाला तसंच खोड किड रोग आणि येलो मोझॅक रोगाचाही प्रादुर्भाव सोयाबीनवर दिसून आला त्यामुळे सप्टेंबरपर्यंत संपूर्ण पीक चांगलं आहे हा उद्योगाचा दावा मुळात खोटा आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्यातच उद्योग यंदा गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन जास्त असल्याचं सांगतायत सध्या जवळपास बारा ते पंधरा लाख टन सोयाबीन शिल्लक आहे याचाही दबाव नव्या हंगामावर असेल असा दावाही उद्योजकांकडून केला जातोय मात्र जाणकारांना हे मान्य नाहीये मागील हंगामातील शिल्लक सोयाबीनचा दबाव बाजारावर नसेल असं सोयाबीन उद्योजक सचिल अग्रवाल यांनी म्हटलंय ते नेमकं काय का सांगतायत तेच पाहूया टेक्स्ट प्लेट देशात दहा ते वीस टक्के माल शिल्लक राहणं आवश्यक आहे तो अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिनात दरवर्षी असतो दुष्काळ किंवा अतिपावसानं जास्त नुकसान झाल्यास शिल्लक साठा आवश्यक असतो त्यामुळे या शिल्लक साठ्याचा जास्त बाऊ करण्याची गरज नाही तसंच या शिल्लक साठ्याचा बाजारावरही काही परिणाम होणार नाही एरवी देशात आवकेचा हंगाम संपल्यानंतर सोयाबीनचे दर वाढतात मात्र सरत्या हंगामात आवक संपल्यानंतर बाजार दबावात आला सोयाबीनचे दर सरासरी सात हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत कमी आले त्यातच यंदा उत्पादन वाढीच्या बातम्या पसरल्याने बाजारात काहीसे चढ उतार पाहायला मिळाले मात्र शेतकऱ्यांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे आत्ताच देशातील सोयाबीन उत्पादन किती राहील हे सांगता येत नाही मागील काही वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस होतोय आणि त्यामुळे सोयाबीनचं नुकसान वाढतंय परिणामी ऑक्टोबरमध्ये पाऊस कसा राहील यावरून उत्पादन ठरवावं लागेल जाणकारांच्या मते पुढील महिनाभर सोयाबीनला किमान पाच हजार रुपये दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील महिनाभर बाजाराचा आढावा घेऊन विक्री करणं फायदेशीर ठरेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा